हॅलो फ्रेंड्स, आपण शिकत आहोत मराठी स्वर। स्वर म्हणजेच मराठी ओवल्स। तर आज आपण शिकणार आहोत मराठी स्वर ऐ। तर चला मग शिकूया मराठी स्वर ऐ। ऐ ऐरण। ऐरण म्हणजेच अँविल। ऐ ऐरावत। ऐरावत म्हणजेच व्हाईट एलिफंट। ऐ ऐकणे। ऐकणे म्हणजेच लिसन। ऐ ऐक्य। ऐक्य म्हणजेच एकता। इंग्लिशमध्ये ऐक्यला युनिटी म्हणतात। ऐ ऐंशी। ऐंशी म्हणजेच 80। मित्रांनो, आता आपण ऐ हा स्वर कसा लिहायचा ते बघूया। ऐ काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक आडवी रेषा म्हणजेच स्लिपिंग लाईन, दोन छोट्या उभ्या रेषा म्हणजेच स्टँडिंग लाईन्स, एक तिरकस रेषा म्हणजेच स्लँटिंग लाईन आणि लूप असलेली तिरकस रेषा म्हणजेच लूप असलेली स्लँटिंग लाईन। प्रथम आपल्या नोटबुकमध्ये एक छोटी उभी रेषा काढा म्हणजेच स्मॉल स्टँडिंग लाईन काढा। नंतर त्या छोट्या उभ्या रेषेला एक तिरकस रेषा म्हणजेच स्लँटिंग लाईन जोडा। आता छोट्या उभ्या स्टँडिंग लाईन समोर अजून एक स्मॉल स्टँडिंग लाईन काढा, वर एक आडवी रेषा काढा। आता त्या आडव्या रेषेवर एक लूप असलेली तिरकस रेषा म्हणजेच स्लँटिंग लाईन काढा। झाला ऐ तयार। मित्रांनो, आपण ऐ कसा लिहायचा ते शिकलो। आता आपण परत एकदा रिव्हिजन करूया। आपणही माझ्या मागे म्हणा, ऐ ऐ ऐरण, ऐ ऐ ऐरावत, ऐ ऐ ऐकणे, ऐ ऐ ऐक्य, ऐ ऐ ऐंशी। मित्रांनो, आज आपण ऐ हा स्वर शिकलो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ओ हा स्वर शिकूया। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।